भारतीय जनता पार्टीला सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी गेले 10 वर्षांपासून सत्ता असताना देखील उमेदवार ठरवताना अडचण का निर्माण व्हावी किंवा कालावधीत चांगला चेहरा निर्माण का करता आला नाही? पक्षाचे खासदार आमदार पदाधिकारी यांच्या पक्षवाढीसाठी लक्ष देण्यामागे काही तोटे आहेत का? यासह 14 प्रश्न सोशल मीडियातून मंगळवेढ्यातील ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी भाजप नेत्यांना उपस्थित केले. सोलापूर लोकसभेसाठी केंद्रात व राज्यात सत्ता असताना देखील यापूर्वी लिंगराज वल्याळ, प्रतापसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख, ॲडव्होकेट शरद बनसवडे, जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी असे सलग भाजपचे खासदार असताना उमेदवार ठरवताना यंदाच्या निवडणुकीत उमेदवार निश्चित करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या. यासाठी ॲडव्होकेट रमेश जोशी यांनी सोशल मीडियातून 14 प्रश्न उपस्थित करत पक्ष नेतृत्वाने संभाव्य उमेदवार हा याच मतदारसंघातील असावा, मतदारसंघ राखीव असल्यामुळे त्याची जात प्रमाणपत्र अधिकृत असावे, नंतर संभाव्य गोंधळ नको याबाबत त्याला मतदारसंघाची पूर्ण माहिती असावी, निदान सर्व गावांची नावे तरी सांगता यावीत, फक्त पदाधिकाऱ्यांची नावे डायरेक्ट डायरीमध्ये लिहून घेतली म्हणजे काम झाले अशी भूमिका नको, उमेदवाराचा स्वतःचा मतदारसंघात संपर्क असावा, यासाठी स्थानिक अडचणी समजून घेणारा याच मतदारसंघातील उमेदवार असावा अशी मागणी केल्यास त्यामध्ये गैर काही नाही असे वाटत नाही का? उमेदवारी पक्षानेच द्यायची आणि पक्षाकडे बघून मतदारांनी मतदान करायचे यामध्ये उमेदवाराचे स्वतःचे योगदान काय याचा देखील विचार व्हावा. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.